पाशिनी पुलिस हद में बुधवार की रात अज्ञात चोरों ने मेहंदी ग्राम के 5 घरों में चोरी करने की कोशिश की है, जिसमें 4 जगह पर चोरों के हाथ कुछ भी नहीं लगा, पर इसी गांव के अनिल गणपति बेहुले के घर के अलमारी को तोड़कर चोरों ने वहां रखे सोने चांदी के गहनों के साथ नकदी रुपए लेकर भाग जाने की घटना बुधवार की मध्य रात्रि को हुई। अनिल बेहुले का परिवार रात में घर में सोया था। लगभग रात के 2:30 बजे अनिल के घर के दरवाजे की कुंडी तोड़कर चोरों ने घर में प्रवेश करते हुए वहां रखी लोहे की अलमारी को तोड़कर वहां रखी 12 ग्राम सोने की चेन, लगभग 1 पाव चांदी के गहने, 2 ग्राम सोने की पोत तथा नकदी 3,000 रुपए लेकर भाग गए। वहीं चोरों ने गांव के ही राधेश्याम बिहुने, जनक बिहुने, चंद्रकांत बिहुने, लीलाधर धनोले के घर पर भी चोरी का प्रयास किया, जहां दरवाजों को तोड़कर चोरों ने घरों में प्रवेश करते हुए चोरी का प्रयास किया, पर वहां पर उन्हें कुछ भी नहीं मिला। रात को गांव के सभी लोग अपनी अपनी घरों में सोए होने से अज्ञात चोरों ने गांव में प्रवेश करते हुए कई घरों में चोरी करने का प्रयास किया। ऐसे बीच एक महिला को चोरी होने की भनक लगी और इसे अज्ञात चोर घर में दाखिल होने का प्रयास करते दिखाई देने से महिला ने हल्लाकुल कर दिया। हल्लाकुल होते ही वहां से चोर भागने में सफल रह गए। तुरंत इस घटना की जानकारी गांव के पुलिस पाटिल योगेश कोड़ेकर को दी, जहां कोड़ेकर ने फोन कर पुलिस निरीक्षक संतोष वेराकटी को घटना की जानकारी दी। जानकारी मिलते ही पाशुनी पुलिस दल बल के साथ मेहंदी ग्राम में दाखिल हुए। चोरों की तलाश की गई, पर तब तक चोर चोरी कर भाग जाने में सफल रह गए। सुबह चोरी की घटना वाली जगह पर स्वान पृथक को बुलाया गया। वहीं फॉरेंसिक विभाग के अधिकारी भी इस घटना की जांच की। चोरी की घटना करते समय चोरों ने आसपास के घरों के दरवाजे को बाहर से बंद किए जाने की बात ग्रामवासियों ने बताई। एक रात में 5 घरों में चोरों ने सेंध लगाने से ग्रामवासियों में घबराहट दिखाई दे रही है। स्थानीय पुलिस पाटिल ने पूरी घटना की जानकारी दी। पाशुनी पुलिस विभाग के अधिकारी चोरी की घटना में लिप्त चोरों की तलाश में जुटी है। कुटेकर, काल रात्री आमच्या मेहंदिया गावात 2:30 ते 3 दरम्यान चोरट्यांनी 5-6 घर फोडले आणि एका घरातून 1 ते 1.25 लाख रुपयाचा ऐवज लंपास केलेला आहे। मला घरच्याकडून 3 ते 3:30 दरम्यान माहिती मिळाली, त्यानंतर मी वरिष्ठांना कॉन्टॅक्ट केले, 4 ते 5 वाजेपर्यंत त्यांना कॉन्टॅक्ट झालं, नंतर ते लगेच मेहंदी इथे आले आणि तपासाला सुरुवात केली। माझ्या घरी चोर आले, त्यांना माझे कपाटले अलमारी फोडून दागिने नेले। दागिने काय होतं? 1-12 ग्रामाचा गोफ होता, 10 हजाराची पायघर होती आणि 2 ग्रामाची गडचुडी होती। केव्हा माहीत झालं? हे मला 2:30 माहीत झालं। मग काय केलं? काय नाही, आम्ही ना गावात आहे, बाजूंना लोकांना आवाज दिला। गावात किती चोरी झाला काल? किती चोरी झाला काल? हे 5-6 घर फोडले आहे। 5-6 घर फोडत हे दरवाजा त्यांच्या बाजूने काढून ठेवले होते। पोलीस पाटील, मला रात्री 3 ते 3:30 दरम्यान फोन आला यांच्या की अशी अशी घटना घडली आहे म्हणून। इकडे हो, मी तुरंतच वरच्या अधिकाऱ्यांना, ज्यांचे एक नंबर होते माझ्याकडे, त्यांना कॉन्टॅक्ट केला। शेवटी ठाणेदार साहेबाचा नंबर त्यांनी उचलला आणि मग त्यांनी पाठवलं इथं। ते आले इथे 5-5:30, मी 4-4:30 वाजता येऊन गेलो सर इथं घटनास्थळावर। तर पाहिलं तर हे पूर्ण म्हणजे चोरी करून इकडं सामान पडलं होतं इकडे तिकडे, आणि बाजूचे 2-3 घरं त्यांनी कोशिश केली आहे, तिथं त्या बाईला जाग आला म्हणून ते पडून गेले। अंदाजे 1-1.25 लाख माल गेलेला आहे अंदाजे। काल मेहंदी येथे रात्री 2 ते 2:30 दरम्यान इथे चोरांनी धुमाकूळ घातला होता। त्या धुमाकूळामध्ये 5 ते 6 घरामध्ये आणि चोरीचा प्रयत्न केला, पण 5 ते 6 घरामध्ये त्यांना मिळालं काहीच नाही। शेवटी एका घरी, शेवटच्या घरी त्यांना एक अलमारीमधून एक सोन्याची चेन जी 12 ग्रामची होती, पायपट्ट्या होत्या आणि इतर सामान, असं 1.25 लाखाचं माल या चोरांनी काल चोरून नेला। त्यामुळे लागलीच या ज्यांचं घर होतं त्यांनी लागलीच पोलीस पाटील यांना सूचना केली। सूचना करून पोलीस पाटलांनी संबंधित घटलेल्या घटनेचा पूर्ण तपशील पारशिवनी पोलिसांना सांगितला। लगेच पारशिवनी पोलीस या गावात आले आणि आज सकाळी सुद्धा या चोरीचा तपास करण्यासाठी स्वर्णडाग येथे आलेलं होतं आणि त्यांनी इथे चौकशी केलेली आहे। बघूया येणाऱ्या काळामध्ये या चोऱ्यांचा पत्ता लागतो की नाही लागत। जर अशी चोरी होत आली तर येथील नागरिकांना खूप भीती असे निर्माण झालेली आहे। रात्रीला झोपताना सुद्धा यांना भीती वाटेल,
कारण एकाच दिवशी सहा सहा घरी चोरी होते, तर हा प्रकार खूप मोठा आहे असल्याने आता तरी पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर या चोरट्यांना पकडावं आणि जेरबंद करावं अशी आशा आहे. बघूया येणाऱ्या काळात या चोरांचा थकपत्ता लागतो की नाही. मी रुपेश खंडारे, बीसीएन न्यूज, पारशिवनी. बीसीएन न्यूज के लिए पारशिवनी से रुपेश खंडारे की रिपोर्ट.